वा वा वा, गावणे गावे तर काकूंच्या हातचं. मस्का लावू नको, घे. हा कुठे अडकला इंद्रा? काकू, हा जबाबदाऱ्या एवढ्या वाढल्या आहेत ना, भूक लागते. वा 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 वा, गरम गरम घावणे. अरे कार्तिक थांब, तुझ्यासाठी गरम गरम करते. का? दादाची प्लेट घेतली म्हणून का? ही काय पद्धत झाली? कशाला स्वतःच्या अंगावर ओढवून घेतोस सगळं आणि मग चिडचिड करत बसतोस? त्याला ऑफिसला जायला उशीर होतो म्हणून ते आधी करून ठेवलंय मी. तुला कुठे जायचं असतं? तुम्ही सगळे काम करता ना, मी एकटाच रिकाम टेकडा. कार्तिक, हे बघ, मला जे मिळत नाही ना ते मी हिसकावून घेतो. कार्तिक, अरे काय करू मी या मुलाच. काकू, घावण्यांचा वास, क्या बात है, गरमागरम घावणे. वा काकू, याने माझे घावणे घेतले, मला अजून हवे आहेत. ए नाही आई, याने ऑलरेडी 5-6 संपवले असतील, आता मी खाण. बेट्या, तुला काय गरम गरम घावणे करून वाढणारी येईल माझी वहिनी. तर काय, तिचं अर्ध आयुष्य तुला खाऊ घालण्यातच जाणार आहे. हे घे तू. लग्नाच्या आधी ना मोठे मोठे यार वाटणारे दिलदार ना लग्नानंतर भंगार वाटायला लागतात. वहिनी आली की कळेल तुला. तू आपल्यात असं काय होणार नाही. बघशील. बरं बघ, मी घावण करून ठेवले त्याच्यात, मी आले जा. चल चॅप्टर माणूस. वहिनी आली ना की सत्तूसाठी नो एंट्रीचे बोर्ड लागतील, मग सुरू होईल तुझी आणि वहिनीची दुनियादारी. आणि बिचारा सत्तू, सुटीत गेली सत्तूची यारी. सत्तू, सगळी दुनिया एकीकडे आणि इंद्रा सत्तूची यारी एकीकडे, इतकंच ओळखलंस तुम्हाला. देऊ एक ठेवून. एक कशाला, चार ठेवून दे, पण या सत्तूला दूर नको ठेवूस. सत्तू यार, सत्तू बँकवाल्याने जर मला रिजेक्ट केलं तर? रिजेक्ट? आणि तुला तो उसे सत्तू की लाश पर से गुजरना पड़ेगा. ए सत्तू, आई काय बडबडतोयस, वेड लागले? वेडा काय, असंच तर आहे ना. हा सत्तू जे काही आहे ना ते इंद्राच्या दोस्तीमुळे. एकदा आजमावून तर बघ. अरे तुझ्यासाठी वेळ पडली ना तर चार जणांना झोपवायला, आता स्वतः स्ट्रेचरवर झोपायला पण सत्तू मागे पुढे बघणार नाही. देईन ठेवून, नाही काय बडबडतोयस, आत्ता बोललास परत बोलायचं नाही. इंद्रा, म्हणून वाटतंय दीपिका मॅडमचं प्रेम तुला लवकर मिळावं, खूप मनापासून वाटत रे. माहित आहे मला सत्तू. बरं चल, आज आपल्याला रिकव्हरी ऍड्रेसवर भेटायचं दीपिका मॅडमला. आजचा दिवस फार महत्वाचा आहे सत्तू. आज मॅडमचा होकार त्यांच्याच तोंडून ऐकायचा. बरं ऐक सत्तू, देशपांडे सरांचे 5 फोन येऊन गेले. ते शलाकाजींचा लग्नाचा अल्बम त्यांच्या घरी नेऊन द्यायचा आहे, विसरू नकोस. काय देशपांडे सर, म्हणजे अजून एक तोंडी परीक्षा? मी नाही, मी नाही, मी नाही, काय अजिबात नाही. सत्तू फक्त नेऊन द्यायचे सर. काय, अरे सर काय परीक्षा घेणार आहेत का? हे बघ मी लावला सर. सत्तू काय, मी नाही. अरे या घरात ना सगळे खुश आहेत मी सोडून. असं असतं बाई मुलीचं आयुष्य, एकदा लग्न झालं सासरी गेलं की काही 4 दिवस सुखाने माहेरी राहता येत नाही. आणि परत एकदा मला तुमच्या डोळ्यात तुमचा होकार दिसला. हा होकार आता फक्त तुमच्या तोंडून ऐकायचा आहे मॅडम. कांदे देणार ना, त्याच्यात मिक्स कर आणि दीपू
टिपू काय कुठे आहेस तू? इथेच आहे. दीपू खोटं बोलू नकोस, तुझं अजिबात इथे लक्ष नव्हतं. काय झालंय? बँकेत काही झालंय का? बँकेत नाही, आयुष्यातच काहीतरी घडलंय. आयुष्यात काहीतरी घडलंय? काय घडलंय आयुष्यात? काय मी असं म्हणाले? अग पटकन हात धुवून येते. दीपू 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 काय झालंय बाळा? अग ते दीदी अशी अचानक निघून गेली ना सासरी, मला न भेटता. ते घडलं असं म्हणत होते. कोण अग? त्या स्नेहला तर त्यांनी सकाळी सकाळी फोन करून बोलून घेतलं आपल्या दीदीला. मलाही वाटलं होतं चांगली 4 दिवस राहील, छान छान करून खाऊ घालेन तिला, पण काय ना असंच असत. दीपू हे घेया पटकन, बाबा येतील म्हणजे तळायला घे. आई त्या स्नेहाला तर काऊ कधी कधी अशा का वागतात ग? म्हणजे जीजू खरंच खूप चांगले आहेत, पण त्यांची आई विचित्रच आहेत जरा. जाऊ दे ग, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. एकदा ती नयन रावांसोबत अमेरिकेला गेली ना की सगळं सुरळीत होईल बघ. अगे दीपू. हो. अरे देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? अगे आले वाटतं. ए दीपू हे हो मी करते, पटकन घे, मी बघते त्यांना काय आहे. हो. इंद्राजी काय झालंय मला? जाईने मला जवळ जवळ पकडलं होत. काय घमघमाट सुटलाय भाज्यांचा. वा भाजी दीपूच्या हातची भाजी म्हणजे खमंग असतेच, पण त्या खमंग भाजीचा वास घेतल्या बरोबर कळत ही भाजी दीपूच्याच हातची. आज तुझ्या हातची भाजी खायला दीदी असायला हवी होती ग. हो न, सकाळी सकाळी त्या स्नेहाला तर त्यांनी फोन करून बोलून घेतलं आपल्या दीदीला. 4 दिवसही राहू नाही दिलं माहेरपणासाठी. मलाही तेच वाटतंय सकाळपासून. हो आता काय संसार म्हटलं की ते आलं सगळं. ए दीपू आण आण भजी आण. हो आले. हळू आणि गरम. हळू. हो गरम आहे. वा 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 दीपू वा. या भज्यांवरून मला नेहमी असं वाटत तुझं लग्न करू की नको करू. तुला ठेवूनच घेऊ इथे हा भजी बनवायला. हळू बाबा गरम आहे. वा आलोय हिशेब करत बसतो, काय नंतर आठवत नाही. सोडणारा प्लीज दीपू प्लीज. तू तर बोलूच नकोस. तू म्हणाली होतीस की तू बाबांशी बोलणारेस माझ्या आणि कार्तिक बद्दल. बोललीस का? अगं मी बोलेन बाबांशी. कधी? बाबांनी भलत्याच मुलाबरोबर माझं लग्न लावून दिल्यावर. नाही अग, हे बघ योग्य वेळ आली ना की. हो मग असं समज की ती योग्य वेळ आजच आहे. जमणार आहे आणि नसेल जमणार ना दीपू तर उगीच माझं सांत्वन करू नकोस. आज दीपू प्रेमाला मुहूर्त नसतो, पण तुला नाही कळणार ना ते.
कारण तू कधी प्रेमात पडलीच नाहीयेस. बघितलं ना मॅडम, उशीर केला की काय काय होत ते. ठीक आहे, मी बोलेन बाबांशी आज आत्ता. बाबा एक बोलू, रागवणार नाही ना? बोल बोल. बाबा मला ताईचे हाल बघवत नाहीये तो, खूप त्रास होतोय तिला. एकदा भेटा ना तिच्या त्या मित्राला एकदा. ज्या मुलाला वेळेची किंमत समजत नाही तो काय असेल? त्यात आपली सानू घाई घाईने निर्णय घेणारी. हा निर्णय सुद्धा तिने घाईनेच घेतला असणार तुला सांगतो. बाबा पण आपल्या ताईने त्या मुलावर प्रेम केलंय म्हणजे त्याच्यात काहीतरी असेल ना. कदाचित त्याला भेटल्यावर तुम्हाला ते दिसेल, तुम्हाला तो आवडेल. असं न भेटता तुम्ही त्याला रिजेक्ट करताय हे ताईला पटत नाहीये आणि मलाही. म्हणजे मला मला इतकंच म्हणायचंय की तुम्ही एकदा त्याला भेटा, त्याच्याशी बोला. भेटल्यावर तुम्हाला तो ताईसाठी अयोग्य वाटला ना तर मी समजावेन ना ताईला. तुम्ही त्याला रिजेक्ट करा, काहीच हरकत नाही. पण निदान एकदा त्याला संधी तरी द्या तुमच्या समोर येण्याची, प्लीज बाबा, ताईसाठी. ठीक आहे, आता तू म्हणतेस तर भेटतो. बोलाव त्याला घरी, बोलाव आणि आजच बोलाव. थँक्यू बाबा. हॅलो कार्तिक, ऐक ना, एक गुड न्यूज आहे. ओळख पाहू काय? ए सानू, उगाच पकवू नकोस, आधीच माझी हटलेली आहे. काय ते सांग लवकर. बर, ऐक, बाबांनी तुला आज भेटायला बोलवलंय, आपल्या लग्नाची बोलणी करायला. काय? मला? मला तुझ्या बाबांनी भेटायला बोलवलंय आपल्या लग्नाची बोलणी करायला. आज देशपांडेंचा सूर्य पश्चिमेला उगवलाय का? अरे बाबांना खूप वाईट वाटलं की तुला न भेटताच रिजेक्ट केल्याचं. ते म्हणाले की त्यांचं चुकलं, मुलीच्या प्रेमाची कदर नाही केली. त्यांनी बोलवलंय भेटायला आजच. ए कार्तिक, प्लीज ये ना 2 वाजेपर्यंत. आणि हा, उशीर नको हा करूस. ओके, बाय बेबी. बाय बेबी. आलात ना शेवटी कार्तिकच्या दारात, आता दाखवतो, आता तुम्हाला दाखवतो जावयाचा रुबाब. देशपांडे सर, भेटू लवकरच. झुम 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 झुम.
आधी येणार या मॅडम. हा म्हणजे ते वसुली करायची आहे ना. उशीर झाला मॅडम ना, ती पार्टी निघून गेली तर वसुली राहून जाईल एवढंच. इंदिरा तुला वसुलीची नाही, वहिनींकडून होकार ऐकण्याची घाई आहे. बरोबर काही काय सत्तू, असं काही नाहीये. ते जरी असलं तरी आहेत कुठे तुझ्या वहिनी? इंदिरा वहिनी आल्या. मॅडम आल्या. सांगा मॅडम, मी तयार आहे. इंद्राजी अहो, असं कसं सांगता येईल लगेच? मला थोडा वेळ द्या ना प्लीज. म्हणजे मला जे सांगायचं आहे ना तुम्हाला, ते खूप डिटेल मध्ये बोलावं लागणार आहे मला. मॅडम, फ्रेडरिक नीटचे म्हणाला होता, गॉड इज इन द डिटेल्स. कोण आहे फ्रेडरिक? अरे काय चाललंय तुमचं? थांब सत्तू, किती वेळ हवा आहे मॅडम तुम्हाला? 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट चालते? इंद्राजी ते मी देशपांडे सर, ते ऍक्च्युली तुम्ही. मॅडम देशपांडे सरांचं इथे काय? तेच तर ना, खूप इंद्राजी खूप कठीण आहे बोलणं. ड्युटी फर्स्ट, आधी आपण कामं आटपूया मग सांगू प्लीज. अर्धा तास झाला ट्रेलरच सुरू आहे. अरे फिल्म दाखवा फिल्म. सत्तू, नजर रोखून बघायला मॅडमने सुरुवात केली, त्यांना नजर काढायला सांग. सत्तू सर, मी काय ना स्पर्धा करायला सांगितली नव्हती, तुम्ही त्यांनाच सांगा नजर हटवायला. मला फरक पडत नाही, मी असा देखील चालू शकतो. ते मलाही माहिती, मला आधी भीती वाटली असती पण आता मी निर्धास्त आहे तुम्ही आहात म्हणून. तुम्ही बघा, तुमच्यामुळे तुम्हीच हरणार आहात. बघूया. काय पाहिजे? आम्ही SP बँकेतून आलोय, तुझे 50,000 बाकी आहेत ना, ते वसूल करायला. वसुली माझ्याकडून? एडा बिडा झाला काय?
हा इंद्रा आहे ना इंद्रा, हा आला ना की वसुली करूनच जाणार. हा आता मजा बघ. दाखव. दादा हे बघा, अरे इंद्रा, अरे वसुली कर की बाबा, अरे वेळ होतोय. मॅडम एक मिनिट, टाइम प्लीज. चल मार. त्याचं काय आहे ना, इंद्रावर उठणारा हात परत नमस्कार करायलाही उठत नाही. पण नशीब चांगलं आहे तुझं, आज माझा मूड तोडफोड करण्याचा अजिबात नाही आहे. तेव्हा पैसे ढिले कर आणि हात वाचव तुझे. इंद्रा ओके इकडे. नाही नको. इकडे बराबर लगी है. फायर ब्रिगेड पाणी संपेल पण आमच्या रिकव्हऱ्या संपायच्या नाही. आणि हा इंद्रा, एक हात फ्रॅक्चर झाल्यावर प्लास्टर मध्ये टाकण्याच्या ऐवजी दोन्ही हाताने अभय देत सुटलाय. हसू नका, हे सगळं तुमच्यामुळे होतंय वहिनी. सत्तू जरा गप बसतोस. अरे वहिनी बोललो काय, मला मॅडम म्हणायचं होतं. मॅडम सत्तू शांत राहायला शिकशील जरा, किती बोलतोयस. अरे शांत राहायला प्रेमात पडावं लागतं रे. म्हणजे कसं आहे, माणूस प्रेमात पडला ना मी आपोआप शांत होत जातो. बरोबर ना वहिनी? परत वहिनी बोललो काय, आज मला काय होत आहे माझं मलाच कळत नाही. सत्तू काम कर, ये तू साटमकडे जा, त्याच्याकडून शलाकाजींच्या लग्नाचा अल्बम घे आणि देशपांडे सरांना लिहून जा. अरे पण वहिनी. सत्तू वहिनीकडे लक्ष द्यायला दादा आहे ना. जा सर सर सांग ना, कबाब मध्ये हड्डी नकोय म्हणून. कळलं ना तुला? जा मग आता. काकू बोलल्या म्हणून जातोय, आता नसतो गेलो. मॅडम हा बघाबघीचा खेळ आपण असा दिवसभर खेळणार आहेत का? ते तुम्हीच ठरवा. मग तुमच्या मनातलं तुम्ही सांगा ना मॅडम. डोळ्यांची भाषा कळायची थांबली वाटत. तेच तर माझं दुःख आहे ना मॅडम, तुमच्या डोळ्यातनं होकार ओसंडून वाहतोय.
पण तुमच्या जिभेवरचे शब्द मात्र गोठलेत, त्यामुळे मॅडम आता मी तोपर्यंत तुमच्या नजरेत नजर रोखून बघणार आहे जोवर तुमच्या जिभेवरचे हे शब्द वितळत नाही. पण इंद्राजी इतकंही नका बघू की सगळीकडे आणि सगळ्यांमध्ये मीच दिसायला लागेल. म्हणजे त्या भाजीवाल्या ताई किंवा ह्या ताई त्या ताई अनु चल झालं का ग काही राहिलंय आई असं काय बघतीयस माझ्याकडे काय नाही ग मी बघतीये किती मन लावून बनवतीयस तू आज दुधी हलवा अगं एरवी तुला साधा चहा करायला सांगितलं तर किती जीवावर येतो सानू जीव लावलेल्या माणसासाठी काही बनवायला ना जीवावर येत नाही आणि कार्तिकला दुधी हलवा खूप आवडतो अगं मग आमच्यासाठी पण बनवत जा ना काही पदार्थ आम्हालाही अनेक पदार्थ आवडतात तुम्ही पण लावा ना जीव कार्तिक सारखा तुमच्यासाठी पण करेन सानू आम्ही प्रेम करत नाही तुझ्यावर असं वाटतं का तुला जाऊ दे नाही कार्तिक येईलच आता या विषयावर नको बोलायला आणि जे काय आहे ते तुला आणि मला दोघींनाही माहिती आहे ना बरं ते दुधी हलवा वगैरे ठीक आहे पण चहा टाक त्याच्यासाठी आधी चहा नाही त्याला ब्लॅक कॉफी आवडते
हॅलो, हा बोल सोनटक्के. अरे हा, वसुली झालीये, पैसे पोहोचले पण बँकेच्या खात्यात. तर ठेव फोन, भेटू उद्या. सोनटक्के, चहा खूप मस्त आहे. अरे आपल्या गजाननचा चहा म्हणजे एकदम वर्ल्ड फेमस चहा. चला मग निघूया. कुठे? घरी. म्हणजे तुम्ही तुमच्या आणि मी माझ्या. चला शिट्टी वाजवा आणि बोलवा रिक्षा. इतक्यात निघूया पण. हा, नंतर खूप ट्रॅफिक मिळतं ना, उशीर होतो घरी पोचायला. नाही तसं नाही, ते कसं तुम्ही काहीच बोलला नाहीत ना अजून. असं काय करता इंद्राजी? मी म्हंटल ना चहा मस्त होता, घरी निघायचंय, रिक्षा बोलवा. नाही ते नाही मॅडम, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय ते सांगणार होतात तुम्ही. माझ्याबद्दलच्या होकाराबद्दल म्हणजे डिटेल मध्ये तुम्हीच भेटून सांगणार होतात. इंद्राजी अहो, मी पण ऍक्च्युली माझ्यासाठी ना खूपच महत्वाची मोमेंट आहे. महत्वाची ऑफकोर्स महत्वाची मोमेंट आहे. आणि मी पण वेळ आहे असा. इतकी महत्वाची गोष्ट मी अशी रस्त्यावर विचारतोय तुम्हाला. मॅडम मोमेंट महत्वाची आहे ना, मग त्याला अजून महत्वाची करूया. म्हणजे महत्वाची असल्यासारखं ट्रीट करूया. मॅडम तर तुम्ही एक काम करा, 10 मिनिट इथे या कॅफे मध्ये वाट पाहता, मी आलोच. अहो इंद्राजी तसं नाही, माणसं प्रेमात असतील तर मोमेंट्स आपोआप घडतात. हो पण आपलं प्रेम, आय मीन माझं प्रेम साधारण नाहीये मॅडम. खूप वाट पाहिली मी या क्षणाची. पण मॅडम स्पेशल मोमेंट आहे, प्रेम स्पेशल आहे, तर मग होऊ द्या ना जरा खास. ऐका ना, एक 10 मिनिट मॅडम, मी म्हणतोय म्हणून तुम्ही वाट पाहा कॅफे समोर. मी आलो 10 मिनिटाला आलो. नमस्कार, ओळखलत मला? अरे सत्तू, ओळखलं ना म्हणजे काय. चल ये. ते साळगावकरने तुमच्या मुलीच्या लग्नाच्या फोटोचा अल्बम द्यायला पाठवलाय, तोच द्यायला आलो होतो. चला ये, हे घ्या. अरे नाही, मी निघतो, मला जरा महत्वाचं काम आहे, येतो मी. अरे अरे ऐक, अरे असं आला पावली कसं जाणारस तू, चहा घेऊन जा. ठीक आहे, येतो. ये ये. अहो बघा कोण आलंय ते. हे बघा जरा, बघून घ्या. हा अरे तू बस ना उभा, काय मी चहा आणते. अरे काय काम होत? ते म्हणालो ना साळगावकरने अल्बम द्यायला पाठवलं होतं, तुम्ही फोटो नीट मोजून घ्या, नाहीतर नंतर मग लोचा प्रॉब्लेम होईल ना. ते जबाबदारी आहे माझ्यावर म्हणून. जरा फोटो तपासून होईपर्यंत बस. नाही नाही नको, मी उभाच बरा आहे. बस ना. हा कशाला.
छान आलाय इंद्रा आणि दीदी, फार छान दिसत आहे तो। बलती दीपू केव्हा येणार आहे? अहो आज संध्याकाळी उशीर होणार आहे तिला यायला, घरून सरळ रिकव्हरीलाच गेलीये। दीपिका मॅडम येणार आहेत का? हो का, तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही तसं नाही, आता शलाका मॅडमच्या लग्नाचे फोटो पाहायला येणारच असतील की। दीपिका मॅडम आणि शलाका मॅडम किती घट्ट मैत्रिणी आहेत, आता मैत्रिणीच्या लग्नाचे फोटो पाहायचे म्हणजे येणारच। मैत्री कोणाची? असं काय करत आहे? दीपिका मॅडम आणि शलाका मॅडम यांची? हा हो, नाही काहीतरी गोंधळ होतोय तुमचा। दीपू शलाकाची मैत्रीण नाही, बहीण आहे। काय, दीपिका मॅडम आणि शलाका मॅडम बहिणी आहेत? म्हणजे दीपिका मॅडम तुमची मुलगी आहे? असं काय विचारतोय, लग्नात होतास ना तू? नाही काय नाही काय नाही। आजचा दिवस फार महत्वाचा आहे सुद्धा, आज मॅडमचा होकार त्यांच्याच तोंडून ऐकायचा। मला एक महत्वाचं काम आठवलं, मी येतो। काय होणार आहे या पोरात? दादा हाच फायनल करा। बर बर ठीक आहे, देतो। फुलं घेऊन पण जर तुम्ही होकार नाही दिलात ना तर तर काहीच नाही, शिंकांची तरी कदर करा मॅडम। किती झाले? 150 रुपये। हे घ्या। मॅडम काय घेणार तुम्ही? मी ऍक्च्युली कोणाची तरी वाट बघते, ते आल्यावर देऊ चालेल? हो मॅम, थँक्यू। ऐकायला नाही येत, सांभाळ जरा। थांब, ए बघून सांगते ते तुला, डोळे फुटले का तुझे? माफ करा काकू। काकू कोणाला म्हणाला? मी काकू म्हणते तुला। नाही सॉरी सॉरी ताई, सॉरी ताई माई, तुम्ही जाणा प्लीज, सॉरी सॉरी खरंच सॉरी। सतू दीपिका मॅडम आलो। अरे थांब रे, कुठे? तिकडे चल। दादा तुमचा फोन राहिलाय। अरे थँक्यू। सत्तू 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 डोळे उघड, सत्तू सत्तू डोळे उघड रे। मॅडम ऑर्डर। मी सांगते तुम्हाला, थोडा रिजेक्ट। आणि तुला
तो उसे सत्तू की लाश पर से गुजरना पड़ेगा। सत्तू डोळे उघड, सत्तू। दादा माझ्याकडे गाडी आहे, आपण त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया का? तुम्ही मुद्दाम करताय का इंद्राजी? नाही, मला खात्री आहे तुम्ही मुद्दाम मला त्रास द्यायला असे वागणार। तुम्हाला माझ्या प्रेमाची किती कदर आहे हे माहिती आहे मला। मॅडम ऑर्डर। सत्तू सत्तू डोळे उघडत। दादा दादा प्लीज जरा लवकर घ्या ना हॉस्पिटल कडे, प्लीज फास्ट चालवा। सत्तू माझ्याकडे बघ, सत्तू सत्तू अरे केवढं लागलं सत्तू। दादा प्लीज माझ्या मित्राला काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार दादा, खरंच माफ नाही करू शकणार स्वतः।